सहा महिन्याच्या आतील बाळांना उचकी येणे हे नॉर्मल आहे का? तर हो, नॉर्मल आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळ ज्यावेळेस फिडिंग घेतं त्यावेळेस बाळ खूप भरभर दूध पित असतं, किंवा काही बाळांच्याही बाळाला दूध देताना बॉटल फिडिंग देतात, तर त्यामध्ये बाळाला दुधासोबत पोटामध्ये हवा पण जात असते. तर पोटामध्ये हवा गेल्यामुळे बाळाचे पोट फुगते व तसेच पोटाच्या वरची डायफ्राम जी मसल असते त्या मसलवर प्रेशर येऊन बाळाला उचकी येत असते. तर ही एकदम नॉर्मल प्रोसिजर आहे, त्यात घाबरण्यासारखं काही नाही. आपण विनाकारण उचकी सारखी सारखी बाळा दिल्यानंतर घाबरून जाऊन बाळाला पाणी पाजतो किंवा फिडिंग डबल देतो किंवा ग्राइप वॉटर वगैरे देण्याचा प्रयत्न करतो, तर या सर्वांची काहीच आवश्यकता नाही. तर डॉक्टर, उचकी येऊ नये म्हणून काय करावं? तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही फिडिंग देण्याची पद्धत बदला. तुम्ही फिडिंग प्रॉपरली द्या जेणेकरून बाळाला पोटामध्ये हवा जाणार नाही, आणि दूध पाजल्यानंतर प्रॉपर ढेकर काढ. तुम्ही बसून बाळाला ढेकर काढू शकता किंवा खांद्यावर धरून 20 ते 25 मिनिटं बाळाला ढेकर काढू शकता. ढेकर निघल्याने बाळाच्या पोटातील हवा ही बाहेर जाईल आणि पोट फुगणार नाही, डायफ्राम मसलवर प्रेशर येणार नाही, म्हणजेच उचकी पण येणार नाही. तर उचकी येणं ही नॉर्मल फिजिओलॉजिकल प्रोसिजर आहे, त्याला काहीही काळजी करण्याची गरज नाही. धन्यवाद.